रोजचा तोच नाश्ता खाऊंगा जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आज आपण भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत जी आधी तुम्ही कधीच बनवली नसेल. बनवायला अतिशय साधी सोपी आहे गाईज, प्रोटीनने भरपूर हा असा ब्रेकफास्ट आहे. सो चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी जर का तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. गाईज सगळ्यात आधी आपण इथे पालकाची प्युरी बनवतो, त्यासाठी इथे मी पालक असा उकडवून घेते. पाणी छान उकळल्यानंतर त्यामध्ये मीडियम साईजची पालकाची एक जुडी टाकून घ्यायची. एक चमचा साखर आणि 1/4 टेबलस्पून इतकं यामध्ये मीठ टाकायचं, म्हणजे पालकाचा जो कलर आहे तो हिरवाच राहतो. आणि 2 ते 3 मिनटं फुल फ्लेमवरती व्यवस्थित उकडवून घ्यायचे. पालक व्यवस्थित उकडवल्यानंतर इथे रूम टेम्परेचरवरचं जे पाणी असतं ते पाणी घ्यायचं, त्यामध्ये पालक टाकायचा. 1/2 मिनिटभर असंच ठेवून ठेवायचं आहे. नंतर आपण याला मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. आता काय करायचं आहे, एक मिक्सिंगचा बाउल घ्यायचा आहे. त्यामध्ये इथे मी 2 वाट्या बेसनाचं पीठ घेणार आहे. तुम्हीसुद्धा इथे एखाद्या वाटीचं मेजरमेंट सेट करा आणि त्यानुसार सगळे साहित्य घ्या. इथे आता 1/4 टेबलस्पून इतकी हळद टाकायची. 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि 2 चमचे यामध्ये आता आपण पिठी साखर टाकून घेणार आहोत. गाईज इथे हळद जी आहे ती 1/4 टेबलस्पून इतकीच वापरा, नाही तर जो ढोकळा आहे त्याला त्यावरती असे लाल डाग पडतात. आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. गाईज इथे महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही ढोकळ्याचं बेसनाचं पीठ घ्याल ते व्यवस्थित चाळून घ्या. आणि पीठ जर बारीक दळून आणलेलं असेल तर ढोकळा अतिशय उत्तम होतो. आता यामध्ये आपल्याला 1/4 वाटी ताक टाकून घ्यायचे, त्याच वाटीने घेतले ज्या वाटीने आपण बेसनाचं पीठ घेतलं होतं. ताकाच्या ऐवजी दह्याचासुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता. आता इथे पालकाची प्युरी घ्यायची आहे गाईज. ही जी पालकाची प्युरी आहे जर मोजून घेतली तर बरोबर 1 वाटी मी इथे घेतलेली आहे. याला यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे मिक्सरला जी काही प्युरी लागलेली असेल ती निघून जाईल. पाण्याचा वापर अतिशय कमी प्रमाणात करायचा आहे गाईज. जर तुम्हाला मेजरमेंट लक्षात येत नसेल तर तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात पालकाची प्युरी यामध्ये टाका आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्या. जर प्युरीचं प्रमाण किंवा पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर पीठ आपलं पातळ होऊन जाईल आणि मग तुम्हाला यामध्ये परत बेसनाचं पीठ ॲड करावं लागेल. तर याला तुम्ही आवश्यकतेनुसार थोडं थोडी प्युरी टाकूनसुद्धा पीठ जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता. तर गाईज आपल्याला लगातार असं फेटून घ्यायचं आहे, साधारण 4 ते 5 मिनिट. जितकं तुम्ही याला फेटाल तितकं आपला ढोकळा एकदम फ्लफी आणि हलका होतो, एकदम सॉफ्ट स्पॉन्जी आणि जाळीदार होतो. सो याला 5 मिनटं मी असंच फेटून घेणार आहे. गाईज 5 मिनटं मी याला फेटून घेतलेले बघू शकते, एकदम फ्लफी असं आपलं हे पीठ बनून तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला महत्त्वाचा इन्ग्रेडियंट टाकायचा आहे, ते म्हणजे तेल. इथे गाईज 3 मोठे चमचे मी तेलाचा वापर करते. जर तुम्ही पोहे खायचा चमच्याने तेल टाकत असाल तर 4 चमचे तेलाचा तुम्ही इथे वापर करा. व्यवस्थित परत एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे तेल जे आहे ते बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स होईल. परत 2 ते 3 मिनटं याला फेटून घेते असंच. आणि मग आपल्याला पिठाला इथे रेस्ट द्यायची आहे. म्हणजे पिठाला रेस्ट दिल्यानंतर काय होतं की ढोकळा आपला आणखीन परफेक्ट होण्यासाठी मदत होते. तर झाकण ठेवूयात आणि याला साईडला ठेवून देऊयात. गाईज पिठाची आपली रेस्ट होते तोपर्यंत बाकीची तयारी करूयात. इथे कढईमध्ये 3 चमचे तेल घेतले, त्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा. 1 चमचा बडीशेप टाकून घेतली. व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचे. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची. आणि इथे मी काशीफळ घेतले गाईज, लाल भोपळा घेतला, त्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे आपल्याला आणि यामध्ये टाकून घ्यायचं आहे. इथे साधारण 500 ग्रॅम मी काशीफळ घेतले, पण इतकं आपल्याला लागणार नाही आहे ढोकळ्यासाठी. 250 ग्रॅमसुद्धा पुरेसं होतं. चवीनुसार यामध्ये आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करूयात. स्लो फ्लेमवरती गाईज 3 ते 4 मिनटासाठी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. गाईज 4 मिनिट इथे झालेले आहे, बघू शकता तुम्ही. व्यवस्थित ही जी भाजी आहे ती शिजलेली आहे. खूप जास्त आपल्याला गाळ नाही करायचे, हलकंसं शिजलं पाहिजे, या पद्धतीतच असलं पाहिजे. गॅस बंद करून घेऊया. आणि पिठाचीसुद्धा आपली रेस्ट गाईज इथे कम्प्लीट झालेली आहे, बघू शकता. मस्त असं फ्लफी बॅटर बनून तयार झालेला आहे. ढोकळा गाईज आपला परफेक्ट होणार आहे. आता यामध्ये आपल्याला सोडा टाकून घ्यायचा. गाईज पोहे खायचा चमचा असतो ना, त्यावरती अशी एकदम लेअर करून घ्यायची आपल्याला. सोड्याचं प्रमाण जास्त होणार नाही याची तुम्हाला इथे काळजी घ्यायची. काही जर सोड्याचं प्रमाण जास्त झालं तर ढोकळा फुगल्यानंतर परत दबतो खाली, त्यामुळे तो जो ढोकळा आहे त्याची टेस्ट अजिबात छान लागणार नाही. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि आता मी काय केलं आहे, इथे कुकरचा डबा घेतला आहे आणि डब्यालाच व्यवस्थित असं तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे आणि बॅटर आपल्याला डब्यामध्ये टाकायचं आहे. गाईज जर तुम्ही ढोकळा ताटामध्ये वाफवत असाल तर त्यामध्ये सुद्धा वाफवून घेऊ शकता. आता इथे पातेलीमध्ये पाणी उकळवण्यासाठी ठेवले, त्यामध्ये स्टँड ठेवायचं, डबा ठेवायचा
आणि ताटाला मी ते अशा पद्धतीने कपडा बांधून घेतलाय, म्हणजे वाफेचं जे पाणी आहे ते आपल्या ढोकळ्यावरती पडणार नाही. फुल फ्लेमवरती सगळ्यात आधी 5 मिनटं आपल्याला वाफवायचं आहे, नंतर गॅसची फ्लेम मिडियम करून मग आपण याला टोटल 20 मिनटं वाफवून घेणार आहोत. गाईज 15 मिनटानंतर मी डब्यावरती झाकण ठेवलं होतं कारण की त्यावरती पाणी पडत होतं. आता आपण हे झाकण काढून घेऊयात आणि गाईज तुम्ही ढोकळा बघू शकता, परफेक्ट असा फुललेला आहे, एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी होतो हा ढोकळा. तर आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे गाईज, पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण याला काढणार आहोत. गाईज आपला इथे ढोकळा पूर्णपणे असं थंड झालेला आहे. आता आपण काय करूया, साईडने चाकून याला कट करून घ्या, डब्यापासून वेगळं करून घेऊयात आणि यावरती प्लेट ठेवायची, डबा उलटा करायचा. लगेचच हा ढोकळा निघून जातो गाईज, डब्याला अजिबात चिटकत नाही, बघू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट झालेला आहे. मी दाबते यावेळेस तुम्हाला जाणवत असेल की किती आपला ढोकळा एकदम सॉफ्ट स्पॉन्जी झाला आहे. तर आता आपल्याला यावरती दही टाकून घ्यायचं गाईज. इथे मी चक्का दही घेतलेलं आहे, हे दही एकदम घट्ट असतं त्यामुळे हे दही मी वापरले. जर तुमच्याकडे नॉर्मल दही असेल किंवा कढीसाठी जे दही असतं ते असेल तर त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि त्यामध्ये साखर टाकून मग तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. आणि जी आपली भाजी होती ती सुद्धा यावरती टाकून घ्यायची आहे, व्यवस्थित त्याला स्प्रेड करून घ्यायचे. आणि गाईज आपला भन्नाट असा ब्रेकफास्ट इथे बनून तयार झालेला आहे, बघू शकता. दिसायला हा जितका भन्नाट दिसतोय गाईज, टेस्ट सुद्धा याची तितकीच अप्रतिम लागते. तुम्हाला मी त्याला काढून दाखवते, बघू शकता गाईज ढोकळा आपला किती सॉफ्ट झालेला आहे, एकदम स्पॉन्जी होतो, दिसायला अगदी हे केकसारखं दिसतं गाईज, पण हा जो आहे तो ढोकळा आहे, टेस्ट याची अगदी अप्रतिम लागते. गाईज तुम्हाला मी इथे याला कट करून सुद्धा दाखवणार आहे. प्रोटीनने भरपूर हा असा ब्रेकफास्ट तुम्ही एकदा नक्की करे ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर भेटत अशाच नवीन आणि हटके रेसिपी सुद्धा माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.